अकोल्यानंतर बुलढाण्यात राज ठाकरेंच्या कार्यक्रमात गोंधळ. बुलढाण्यात बैठक अर्धवट सोडून राज ठाकरे निघून गेले. गोंधळामुळे राज ठाकरे निघून गेल्याची शक्यता. राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 7015 कोटी रुपयांच्या गिरणा नदीजोड प्रकल्पाला मान्यता. नाशिक आणि जळगाव जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचा प्रकल्प. महिलांना बंदूक बाळगण्याची परवानगी द्या, मी बंदुकीचं वाटप करेन. शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या वक्तव्याची विदर्भात चर्चा. रोहित पवारांचा पलटवार. बदलापुरातील पीडित चिमुकलीच्या पालकांनी एबीपी माझाशी बोलताना मांडली कैफियत. आप भीती ऐकून महाराष्ट्र गहिवरला, तर व्यवस्थेविरोधात तीव्र संताप. तक्रारीसाठी गेल्यावर पोलिसांनी ताटकळत ठेवलं, तर मेडिकलसाठी रात्री 12 नंतर नेलं. बदलापुरातील पीडितेच्या पालकांकडून इन्स्पेक्टर शुभदा शितोळेंचा पर्दाफाश. पुरुष कर्मचारी कामच करत नसल्याची बदलापूरच्या शाळेतल्या मुख्याध्यापिकेची थाप. पीडितेच्या पालकांकडनं माझ्यासोबतच्या फोन संभाषणादरम्यान शाळा प्रशासनाचाही पर्दाफाश. पीडित महिला घरातूनच EFIR दाखल करू शकतात. महिला अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर जळगावात पंतप्रधान मोदींकडनं कायद्याची आठवण. अप्रत्यक्षपणे बदलापूर पोलिसांची पोलखोल. श्रीजया चव्हाण विधानसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज. अशोक चव्हाण आणि श्रीजया यांची सर्वप्रथम एबीपी माझाला एकत्रित एक्सक्लुझिव्ह मुलाखत. मनोज जनांगे आणि सरकारदरम्यान समन्वयकाची भूमिका बजावण्याची अशोक चव्हाणांची तयारी. विधानसभा निवडणुकांची लॉटरी होऊ न देण्याचं आवाहन. संततधार पावसामुळे गंगापूर आणि नांदूर मधमेश्वर धरणातनं विसर्ग वाढवला. गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ. काठावरील मंदिरांना पाण्याचा वेढा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.